नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे वर्ल्ड मल्टी सर्व्हिसेसच्या या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 6 धुळे, आणि याच्यामध्ये आणखी एक निघलेली आहे, तुमचा एक रिक्वायरमेंट निघलेली आहे की गडचिरोलीची ही रिक्वायरमेंट निघलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दोन पोस्ट भेटलेल्या आहेत गट 4 गट 4 म्हणजेच क्लास सीच्या आहेत या गट डच्या। याच्यामध्ये दिलेलं आहे की तुम्हाला इथं समावेश राखीव पोलीस दल गट क्रमांक 6 धुळे यांच्या आस्थापनेवरील गट 4 यांचे रिक्त पदे भरण्यात सरळ सेवा भरती आयोजित केलेली आहे। तर यांच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार, या फॉर्ममध्ये तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आणि ॲप्लिकेशन फॉर्म हा कसा भरायचा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व पदाचीही माहिती थोडीफार घेणार आहोत। तर याच्यामध्ये दोन पदं आहे, एक भोजन सेवक म्हणून आहे स्वयंपाकीय, याच्यामध्ये तुम्हाला एकूण टोटल 17 जागा दिलेल्या आहेत। 17 जागा बाकी कॅटेगरी वाईज वगैरे दिलेल्या आहेत, अजा विजा अशा वगैरे भरपूर जागा दिलेल्या आहे, 17 जागा दिलेल्या आहे। त्याच्याखाली सफाई कामगार यांचे दोन पोस्ट दिलेल्या आहेत, त्या ओपनमध्ये दिलेल्या आहेत खुला वर्गामध्ये। त्याच्यासाठी तुम्हाला वेतन श्रेणी व शैक्षणिक आहार तर दिलेली आहे। वेतन श्रेणी आहे तुम्हाला 15,000 ते 47,600 रुपयापर्यंत, दोन्ही पोस्टसाठी सेम तेवढेच पेमेंट आहे। त्याच्यासाठी शैक्षणिक आहार आहे ज्या शासनाने किंवा प्राधिकाऱ्याने मान्यता दिलेल्या शाळेकडून इयत्ता 7 तुम्ही तुमची 7 पास पाहिजे, 7 पासवाले क्वालिफिकेशन पाहिजे याला, तेवढं तुम्ही 7वी 7वीवरती हा ॲप्लिकेशन करू शकतो। त्याच्यासाठी आता तुम्हाला आवेदन कोणत्या तारखेपासून कधीपर्यंत करायचं आहे, इथे 15 मार्च 2022 म्हणजे कालपासून फॉर्म सुरू झालेले आहे। ऑफलाईन फॉर्म भरणं सुरू आहे 5 वाजेपर्यंत आहे, तिथे तुम्हाला ऑफलाईन अर्ज गेला पाहिजे, म्हणजे बायपोस्टने तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे। तो अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक आहे 4 एप्रिल 2022 रोजी, म्हणजे 6 तुम्हाला तो अर्ज तिथे गेला पाहिजे। आता बाकीचे काय इथं चार गट क्रमांक 4 संपूर्ण भरती वगैरे माहिती, याच्या शेड्यूल वगैरे त्यांनी या वेबसाईटवरती दिलेल्या MHARASHTRASRPF.gov.in तिथे गेल्याच्यानंतर एक टॅब असतो, तिथे तुम्हाला गट क्रमांक 6 धुळे यावरती क्लिक करायचं, नंतर तुम्हाला धुळेची वेबसाईट ओपन होईल। बाकी इथं माहिती वगैरे दिलेली आहे तुम्हाला, सफाई कामगारांची यांची अर्ज वगैरे डेट वगैरे दिलेले आहेत। खाली स्क्रोल डाऊन केल्याच्यानंतर तुम्हाला या अर्जासोबत तुम्हाला ओपन कॅटेगरी जर असेल तर 300 रुपये पाठवायचे होतं, आणि जर राखीव वर्ग म्हणजेच कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही तर 150 रुपये पाठवायचं आहे। याचा कट ऑफ हा तुम्हाला किमान वयमर्यादा आहे 31 मार्च 2000 किमान वयमर्यादा दिलेली, खाली दिलेली आहे वयमर्यादा। वयमर्यादा आता भोजनसेवकसाठी वयमर्यादा आहे 31 मार्च 2022 18 ते 38 वयापर्यंत, आणि जर कॅटेगरी असेल तर आणखी 5 सूट आहे SC कॅटेगरीसाठी, OBC 3 तर सफाई कामगारासाठी सेम एज आहे, त्यासाठी वयमर्यादा सेम आहे। बाकी अटी व शर्ती दिलेल्या आहे, उमेदवार फक्त हा एकच अर्ज करू शकतो। मुद्दा क्रमांक 5 नमूद केलेल्या अर्जातील डिमांड ड्राफ्ट, म्हणजे तुम्हाला जे पेमेंट आहे ते डिमांड ड्राफ्ट करायचं आहे ऑर्डर आवश्यक। नंतर तुम्हाला नोटिफिकेशन वाचून घ्या, ही ॲड मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक गुगल ड्राईव्हच्या लिंकमध्ये दिलेला आहे, याच्यामध्ये चाचणी वगैरे होणार आहे, 100 गुणांची चाचणी होणार आहे तुमची। आवश्यक कागदपत्रे आता तुम्हाला त्या फॉर्मसोबत एक फॉर्म आहे तो मी तुम्हाला खाली व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, आणि तुम्हाला शेवटी सांगतो एक कसा भरायचा आहे तो फॉर्म वगैरे पाठवायचा। तुमचं शाळेचं प्रमाणपत्र 7वीचं असेल, शाळा सोडल्याचा दाखला, तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट पाठवायचं, तुम्ही जर महाराष्ट्राच्या रहिवाशी असाल तर डोमासा सर्टिफिकेट तुम्हाला पाठवायचं आहे। त्याच्यासोबत तुम्हाला व्हॅलिडिटी म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र व्हॅलिडिटीही पाठवायची आहे। जर तुम्ही EWS जर अप्लाय करत असाल तर EWS पाठवायचं तुम्हाला, आणि नॉन क्रिमिनलही पाठवावं लागेल तुम्हाला जर अदर कॅटेगरीची असेल तर। तुम्ही काही जॉब वगैरे करत असाल तर तिथे तुम्हाला जॉबचं प्रमाणपत्रही पाठवणं आहे, एक्सपिरियन्स जर असेल तोही देऊ शकता तुम्ही। कागदपत्र हे तुम्हाला 31 मार्च 2000 निवड भरपूर कागदपत्र वगैरे दिलेले आहे, याच्यामध्ये आरक्षण महिला आरक्षण पण दिलेलं आहे, 30% महिला आरक्षण आहे, बाकी माजी सैनिकला 15% आरक्षण आहे। याच्यामध्ये महत्त्वाचं सुद्धा म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो आहे, अर्जदारासाठी मराठी भाषा येणं कंपल्सरी दिलेली आहे त्यांनी मराठी। बाकी ह्या सूचना तुम्ही वगैरे आणि तुम्हाला दिलेलं आहे की 6 महिन्याच्या आग तुम्हाला व्हॅलिडिटी अपलोड म्हणजे ते त्यांना द्यावं लागेल, जर तुमची कास्ट व्हॅलिडिटी जर झाली नसेल तर तुम्हाला त्यांच्याकडून एक लेटर भेटतं, तुम्हाला 6 महिन्यामध्ये तुम्हाला ती व्हॅलिडिटी अपलोड करावं लागते। बाकी काही तिसरा मुद्दा आहे की तुम्ही जर काही चुकलेली माहिती म्हणजे खोटी माहिती आढळून आल्यास तुमच्यावर कारवाई होईल आणि तुम्ही अपात्रही ठराल। याच्यामध्ये तुम्हाला मेडिकल पण होणार आहे, मेडिकल जर तुम्हाला असेल मेडिकलमध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला मेडिकलमध्ये रद्द केलं जाईल। बाकी इथं भरपूर वगैरे शासकीय निम्नशाखीय वगैरे दिलेले आहे, तुम्ही या पूर्ण ॲड वाचून घेऊ शकता।
बाकी तुम्हाला एक आता अर्ज करायचा आहे, तो अर्ज कुठे करायचा आहे, इथं त्यांनी राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 6 धुळे महिंदे शिवार साक्री रोड सुरत बायपास धुळे, त्यांनी त्यांचे मोबाईल नंबर आणि फॅक्स पण दिले आहे तुम्हाला, हा बायपोस्टनी या ॲड्रेसवर पाठवायचा आहे. आता तुम्हाला अर्ज कोणता पाठवायचा आहे, तो अर्ज आपल्याकडे मी तुम्हाला इथं खाली गुगल ड्राईव्हमध्ये दिलेला आहे, डिस्क्रिप्शनच्या खाली ॲप्लिकेशन नाव आहे त्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे, तो असा आहे. इथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो चिपकायचा आहे, इथं तुम्हाला तुमच्या पोस्टचं नाव टाकायचं आहे, जे तुम्ही सेवक किंवा सफाई कामगार किंवा भोजसेवक ते टाकताना नाव, तिथं तुमचं आडनाव टाकायचं सर्वप्रथम, नंतर तुम्हाला टाकायचं नाव टाकायचं, वडिलांचं नाव टाकायचं, इथं इंग्रजीमध्ये तुम्ही कॅपिटल अक्षरात टाकायचं पूर्ण तुमचं नाव, सध्या तुम्ही जिथे राहता तिथलं नाव पत्ता टाकून घ्यायचा तुम्हाला इथं पूर्ण. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एक जर असेल आणि दोन असेल, दोन्ही मोबाईल नंबर टाकू शकता, नंतर एखाद वेळेस तुम्हाला टेक्स्ट मेसेज येऊ शकतो, त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थित भरून घ्या. इथं तुम्हाला कायमचा पत्ता म्हणजे परमनंट ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे तुम्हाला तिथे. त्यानंतर इथं तुम्हाला जन्मतारीख दिलेली आहे, देऊ म्हणजे जन्मतारीख इथं व्यवस्थित भरून घ्यायचं, नंतर तुम्हाला इथे जन्म ठिकाण एकदा टाकून घ्या. इथं तुमचं वय म्हणजे आज 31 मार्चपर्यंत तुमचं वय किती होईल इथं तिथं तुम्हाला टाकायचं. इथं तुम्ही एज जर तुम्हाला नसेल माहिती तर गुगलवर जे जायचं एज कॅल्क्युलेटर सर्च करायचं, त्यामध्ये तुम्हाला वय इथं डेट टाकून घ्यायचं दोन्ही, मग तुम्हाला वय देऊन टाकेल इथं वगैरे भरपूर बाकी काय. मग तुम्हाला क्वालिफिकेशनची वगैरे माहिती भरायची आहे खाली, तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहेत ते हो करून टाकायचे, जे नसेल ते नाही करायचं आहे, जशी कट करायचं आहे फुल्ली मारायची तिथे. बाकी तुम्ही जर माजी सैनिक वगैरे असाल, फौजदारी गुन्हा वगैरे असेल तर तुम्ही हो करू शकता. इथं तुम्हाला माहिती नाव वगैरे टाकून घ्यायचं आहे, स्वाक्षरी वगैरे करायचं आहे, आणि तो त्या ॲड्रेसवरती पाठवून द्या. हा ॲप्लिकेशन फॉर्म आणि ॲडवर्टाईजमेंट मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.